क्रांतिसिंह नाना पाटील। प्रति सरकार स्थापनेची क्रांतिसिंह होती फक्त तुमच्यातच ती धमक, नाना पाटील दिसे तुमच्या डोळ्यात फुले शाहूंच्या कार्याची ती चमक। एक महान आणि झुंजार नेतृत्व आदरणीय क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या स्मृतीस मी प्रथमतः विनम्र अभिवादन करतो। क्रांतिसिंह नाना पाटील हे स्वातंत्र्य सैनिक व स्वातंत्र्योत्तर राजकारणी होते। ते प्रामुख्याने सांगली सातारा येथील चळवळीचे नेतृत्व करत होते। त्यांनी प्रति सरकारची ही स्थापना केली। त्यांचा जन्म 3 ऑगस्ट 1900 रोजी सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील येडे मच्छिंद्र या गावी झाला। त्यांचे पूर्ण नाव नाना रामचंद्र मिसाळ असे होते। शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी काही काळ तलाठी म्हणून काम केले, पण सामाजिक इच्छा असलेला आणि राजकारणी असलेला हा तरुण लवकरच कामातून बाहेर पडला। 1930 सविनय कायदेभंग चळवळीपासून ते स्वातंत्र्य लढ्यात सहभागी होते। स्वातंत्र्य आणि बहुजन समाजाचा विकास या दोन्ही मार्गांनी त्यांचे कार्य सुरू आहे। 1930 सविनय कायदेभंग चळवळीत काम करण्यासाठी त्यांनी नोकरी सोडली। त्यांनी ग्रामीण जनतेला गुलामगिरीची जाणीव करून देण्याचा प्रयत्न केला, लोकांना शूर बनवले, लोकांच्या भाषेत प्रेरणादायी भाषणे करण्याची त्यांना प्रेरणा देण्याचे धाडसही नानांमध्ये होते। बहुजन समाजातील लोकांच्या स्वार्थाची जाणीव करून देऊन त्यांना स्वातंत्र्य लढ्यात सामील करून घेणे हे क्रांतिसिंहांचे प्रमुख योगदान आहे। आपल्या देशाच्या नियंत्रणाची जबाबदारी आपणच घेतली पाहिजे या ज्ञानातून प्रतिपक्षाची संकल्पना प्रत्यक्षात आणली गेली। लोकांच्या पाठिंब्याद्वारे सार्वजनिक कामे, अन्नधान्य पुरवठा आणि बाजार प्रशासन अशी लोकोपयोगी कामे केली जात आहेत। 1942 ब्रिटिश राजवटीच्या अधपतनाच्या काळात त्यांनी सातारा जिल्ह्यात स्वतंत्र राज्य स्थापन केले। या प्रतिसरकारच्या माध्यमातून बाजार प्रशासन, अन्नधान्याचा पुरवठा, वाद मिटवण्यासाठी न्यायालयीन न्यायालयांची स्थापना, लुटारू शोषण करणाऱ्या सावकारांना कठोर शिक्षा अशा अनेक सामाजिक उपक्रम राबवले जात होते। या सरकारच्या अखत्यारीत नाना पाटील यांनी तुफान सेना नावाचे लष्करी दल स्थापन केले। 1943 ते 1946 या काळात सातारा आणि सांगली जिल्ह्यातील प्रत्येक 1500 गावांमध्ये तुकडी कार्यरत होती। ही संकल्पना देशात अनेक ठिकाणी वापरली गेली। देशाच्या स्वातंत्र्यानंतर नानांनी संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत भाग घेतला। त्यांनी शेतकरी मजूर पक्ष आणि भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या माध्यमातून काम केले। 1957 ते उत्तर सातारा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले। ते 1967 कम्युनिस्ट पक्षाचे उमेदवार म्हणून बीड मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले। संसदेतून मराठीत बोलणारे ते पहिले खासदार होते। स्वातंत्र्यपूर्व काळापासून सांगली जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रात प्रेरणादायी व्यक्तिमत्वाचा प्रकाश त्यांनी टाकला। अशा या थोर व्यक्तीच्या जयंतीनिमित्त आपण येथे जमलो आहोत। मला बोलण्याची संधी मिळाली व तुम्ही माझे भाषण ऐकले त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो आणि क्रांतिसिंह नाना पाटील यांना पुनश्च एकदा विनम्र अभिवादन करतो आणि थांबतो। धन्यवाद।